देशाच्या पातळीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका. त्याच्यासाठी काय एक जण गेला तर फरक पडत नाहीये, पण आपल्यासाठी महत्वाचं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या उपोषणाच्या वेळी राज ठाकरे यांनी आंतरवली सराटी या गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीचा अभ्यास करणार असल्याचे आश्वासन यावेळी राज ठाकरे यांनी दिले होते. मात्र नंतरच्या काळात मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मोठे होत गेले. मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मंजूर झाल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली असून त्यांची आता प्रकृती खालावली आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी केलेल्या त्या विधानाची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. यात राज ठाकरे हे मनोज जरांगे पाटील यांना आपला जीव न गमावण्याचा सल्ला देताना दिसत आहे. यामध्ये ते गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका असा सल्ला जरांगे पाटील यांना देत आहेत. आज राज ठाकरे यांचं हे विधान खरं ठरताना दिसत आहे. त्यामुळे मनसेने पोस्ट शेअर करत त्यांच्या या विधानाची पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. तर राज ठाकरे यांनी त्या व्हिडिओमध्ये काय म्हटलं आहे ते पाहूया. झाली पुढे आहे की देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत झालेल्या गोष्टीचं कोणी राजकारण करू नये. अरे वा, हे जर विरोधी पक्षामध्ये असते तर अधिकार गेलं असतं, हेच केलं असतं राजकारण. विकासाने राजकारण करायला नाही आलंय. ज्या प्रकारचं मी ते पुढे बघितलं आणि ते पाहिल्यानंतर मला ते बघवलं नाही. ज्या प्रकारे माझ्या माता भगिनीवरती लाट्या बसत होत्या, पण आता मला यांनी काही विषय जे सांगितले, लवकरात लवकर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावरती झालीच. त्यांचा काय कसा मार्ग निघतोय मला आता तुम्हाला काही सांगता येणार नाही. मला या लोकांसारखं खोटं बोलता येत नाही. त्याच्यामध्ये तुला उगाच्या उगाच कुठली तरी आमिष दाखवणं, उगाच्या उगाच तरी काहीतरी गोष्टी सांगणं, खोटं बोलणं हे मला जमत नाही, माझ्याकडे ते होणार नाही. परंतु आता यांनी मला जो सगळा विषय सांगितला त्या विषयामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलीन, अजून कोणी त्यातली प्रत्येक असतील त्यांच्याशी बोलीन. जर विषय सुटण्यासारखा असेल निश्चित सोडू. परंतु मी आता या सर्व लोकांचं ऐकलं, या गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका. त्यांच्यासाठी काय एक जण गेला त्याला फरक पडत नाहीये, पण आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि परत या लोकांच्या कधी जागी लागू नका. आज काही निवडणूक काही नाही कठोर पत्ता नाहीये, परंतु परत निवडणुका जेव्हा येतील परत हे असल्याच काही गोष्टी तुमच्या समोर आणतील मांडतील तेव्हा फक्त हे काठीचे वय लक्षात ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.